تمچی داسی چادا سکرونی ٹھیوا تمچی داسی چادا سکرونی ٹھیوا آشیرواد دیاوا حچمار نو ویدا کای بولی لیجی بھکتی یاوی ماجی حتی سنت جنی तुमच्या पायाच्या धारी उतरी नखरी भवनधी नवविदा काय बोली रेजी भक्ती ग्यावी माझी हाती संत जणी تيا ماجي
मस्तक है पायावरी या वार करी संताच प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंग याची ही प्राप्त कीर्तन रूपी सेवा पुण्यक्षेत्र पुण्यभूमी मौजे मुकुट नगरी या नगरी मध्ये सारावाद प्रमाणे याही वर्षी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु मोतीराम महाराज वैकुंठ वासी गुरुवर मारुतराव महाराज वैकुंठ वासी सीताराम महाराज आत्माराम महाराज आत्मारामजी महाराज आणि हरिभक्त परे सीताराम महाराज या थोर साधू संतांच्या सत्पुरुषाच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा नाम जप परम पूजने वंदने प्रातस्मरणे आदरणे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान ब्रह्मनिष्ठ गुरुवरी विजयानंद महाराज सोपेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा रात्रभर चालू असणारा हजरी कीर्तनाचा नियम त्या नियमानिमित्त आलेली सेवा सद्गुरु मोतीराम महाराज गुरुवरी मारुतराव महाराज आमचे आजोबा वैकुंठवासी श्रीराम महाराज आलवडेकर बाबा यांचीही सेवा आहे. हा अभंग ज्यांनी सेवे करता निवडला पहिली कीर्तनकार हरिभक्त परायण परम स्नेही परमार्थ प्रेमी डॉक्टर असून महाराज विशेष आहे. डॉक्टरी पेशा सांभाळूनही परक्री संप्रदायाचं कार्य करतात आमचे दत्ता महाराज. आणि अभंग फार मार्मिक आणि सुंदर योग्य निवडलाय महाराजांना अंतकरणापासून धन्यवाद. हा निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा तीन चरणाचा मागणी प्रकरणातला अभंग आहे. आता जसे सद्गुरु बुद्धी देतील तसं बोलायचा प्रयत्न करूया. विठ्ठला वारकरी संप्रदायाचे अलिखित नियम आहे. कुठे लिखित नाही पण अलिखित आहे. अलिखित म्हणजे थोर साधू संतांनी घालून दिलेला धडा घालून दिलेला नियम त्याच्या शब्दाला विश्वास ठेवून अनुसरून ते नियम केले जातात. त्याच्यापैकी असा एक नियम आहे की ज्या घराच्या कीर्तनाच्या दिवशी मागणी असावी तर आवाज कमी करून मोतीराम महाराजांच्या परंपरेमध्ये पूजेचं कीर्तन असते. पूजेचं कीर्तन म्हणजे आज दुपारी त्या पूजेच्या कीर्तनावर विना उतरत असत. त्या पूजेच्या कीर्तनाचा अभंग ठरलेला हे चिरादेवा मागणीचा अभंग आहे. आता आपल्या काही भागात इकडे पूजेच्या कीर्तनाची सेवा नाही म्हणून जागराच्या दिवशी सातव्या दिवशी ही मागणी प्रकरणातला अभंग निवडावा. आणि काय साधू संतांना देवाकडे मागणी केली ती मागणी महाराजांना आजच्या अभंगात सांगावं. महाराज का मागणीचा अभंग निवडावा? आज मागणीचं कीर्तन का असावं? काय विशेष आहे मागणी आज का? इतर अभंग चलत नाहीत का? एक साधू संतांना का धडा घालून धरायच्या पाठीमागचं महत्वाचं कारण आहे. सात दिवस आपण भगवंताकडे कायन वाचन मनानं काही सेवा रुजू केले त्या सेवेचा मोबदला काल्याच्या कीर्तनात भगवान आपल्याला देत असतो, प्रसाद देतो. उद्या काल्याच्या कीर्तनात देव आपल्याला मागणी पूर्ण करतो, प्रसाद रूपात आपल्याला देव देतो. काय मागावं काय देव आपण घ्यावं हे तुम्हाला सर्वसामान्य लोकांना कळायचं नाही. आपली बुद्धी कमी पडेल. आजच्या कीर्तनात आजच्या अभंगात साधू संतांना काय मागितलंय ऐकायचं, ती मागणी देवाकडे करायची आणि त्या मागणीची पूर्तता देव उद्याच्या कीर्तनात करीत असतो. म्हणून ही मागणी आता सात दिवस कुणा कोणती सेवा केली असेल, कुणा कोणती सेवा केली असेल, सेवाच ही सगळी सत्यातली सेवा म्हणजे एक समान सेवा, एक अधिकाराची सेवा. इथं कमी जास्त गुण कोणीच नाही. सप्ताहाच्या मंडपातली सेवा म्हणजे साध्यातली साधी सेवा राहूद्या, तेवढ्याच अधिकार अधिकाराची तेवढ्याच पुण्याच्या. आता लई काय सांगत बसाव, कीर्तनात मृदंग वाजल्यावर जितकं पुण्य जमा होते की नाही? मृदंग वाजवणाऱ्याला पुण्य तितकंच आहे आणि कनेक चूर्ण आणून देणाऱ्याला पुण्य तितकंच आहे. कीर्तन बसून ऐकणाऱ्याला पुण्य तितकंच आहे पाटील आणि चटया तरणाऱ्याला पुण्य तितकंच आहे.
पंग देणाऱ्याला पुण्य तितकंच आहे, स्वयंपाक करणाऱ्याला पुण्य तितकंच, पंक्तीत वाढणाऱ्याला पुण्य तितकंच आहे, घरला वाढून येणाऱ्याला पुण्य. इथं कमी अधिक विचाराचा पुण्य नाही, कमी अधिक पुण्याचा पुण्य, सगळी एका समाज एका अधिकाराचे. कारण मोठ्याची पंगत आहे, समर्थाच्या पंक्ती भोजने एकचे पक्वान नाही. मोठ्याच्या पंक्तीला पहिल्याला जे वाढ असते ते शेवटपर्यंत असते, आवडाने वाढ असते. पहिल्या पंक्तीला एक शेवटच्या पंक्तीला तुमच्या आमच्या लग्नात होते, संपलं संपलं झालं झालं झालं. मोठ्याच्या पंक्तीत नाही, समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा काशयाची. पदार्थाला कमी नाही, त्याच्या घरचा पदार्थ सरत नाही. पुन्हा सगळे का पुण्याचे, सगळ्याला पुण्य सरत, सगळे का अधिकाराचे, सगळ्याची सेवा देवाच्या दरात रुजू होते. मग आता कुणाकुण काय सेवा केली ती सगळ्याची सेवा रुजू झाली, मग त्या सेवेच्या मोबदला आपण काय मागावं हे तुम्ही आम्हाला कळत नाही. आपण सामान्य लोक, आपल्याला व्यवहार माहित, आपण या गोष्टीत फसतात, आपली फसगत होईल, आपली अडचण होईल. आपल्याला मागायचं कळायचं नाही, म्हणून साधू संतांना काय मागितलंय हे ध्यानात धरायचं, ती मागणी करायची. म्हणून हे मागणीचं कीर्तन येत, हे मागणीचा अभंग आहे. थोडी एक अभंगात त्या सुरुवातीला एक शंका आहे, मागणी आणि संत हे दोन गोष्टी एकत्र येत नाहीत. संत मागत नाहीत आणि जे मागतात ते संत नाहीत. संत मागत नाहीत, मागणी आणि संत हे विरोधाभासी शब्द आहेत. गात्यात असे बरेच प्रमाण मागणीच्या विरोधातले. महाराज म्हणजे आम्हाला मागणं आवडत नाही, कोणी मागत असल तर ते मागणारा सुद्धा आम्हाला आवडत नाही. हा तपसरी सामान्य काम तर अधिकार कमी आहे का. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेवणे हा तपसरीजीने देवाला सांगत असताना तुकोबार म्हणता देवा ऐशी आशी नारायण उपेक्षे सर्वता कोण भिक्षापात अवलंबने. जे मागून खाते जे हात असं पुढे करते की नाही. जळूजीने लाजीरवाने त्याच जीवन लाजीरवान आहे म्हणजे ऐशी आशी नारायणे. आणि उपेक्षी जे सर्वता थोडं तुम्ही लक्षात घ्या. तुकोबाराय मागणाऱ्या लोकांची उपेक्षा करतात, मग आजच्या अभंगात का मागतात मुद्दा आहे ना. मागणीच्या विरोधातले महाराज आज मागायला की नाही. तुकाराम महाराज दोन तोंड येत इथं एक बोलणार तिथे गोळास येत आपल्यासारखं. ज्या पाजल्या की तू आज म्हणायचं, दूध पाजल्या की तुला काय म्हणायचं, कोणी बाले हेच करायचं, क्वार्टर दिलं तर घोरच नाही करू. महाराज काय शेत का. महाराज म्हणले एक शब्द बोलला की आमचा प्राण नाही, पण आम्ही शब्द पाळणार आहे. आत्ताच म्हणलं बघा त्याला कीर्तन कळालं. Oh,
दर्शनाक न मागणारे महाराज आज माघारीत केले. जे मागणीच्या विरोधात बोलतात ते आज माघारीत केले. मग काय मागत न मागणारा माणूस जे मागायला तयार होते प्रवृत्त होते त्याच्या पाठीमागे दोन तीन कारण असतात. दोन तीन कारण गुणागुणा कधी होऊया. कधीच न मागणारा माणूस मागायला आहे समजायचं त्याला काहीतरी गरज आहे. गरजवंताला लाज नसते असे आपली मराठी शब्द आहे. गरजवान माणूस कुणाच्या पाया धरते कुणाच्या पाया पडून मागणी मागते का. गरज ही मागायला होते ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट काही लोकांना गरज नसते पण त्याच्या घरची रीत असते. काय कशाची मागायची परंपरा असते मागायची. किती गोष्ट सांगितल्या मी दोन. काही लोकांना गरज बी नसते त्याच्या घरची रीत बी नसते पण स्वभावच असते. कशाच कुणापशी गेलं की असा हात केला की नाही असा नाही असंच करणार. उठतकी येती द्वारी अवघी हरी दे दे म्हणते स्वभावच असते. त्याच तीन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट माणूस मागत आहे गरज. दुसरी गोष्ट माणूस मागत आहे स्वभाव. आणि तिसरी गोष्ट माणूस मागत आहे त्याच्या घरची रीत. या तिन्ही गोष्टी असतो करा माझ्याकडे आपण लावायच्यात. महाराज जे मागायले महाराजाचा स्वभाव आहे का. महाराजाला गरज आहे का. महाराजाची परंपरा आहे का मागतात. पहिली गोष्ट महाराजाला गरज नाही. का गरज नाही महाराजाचं प्रमाण करा. महाराज म्हणजे आमच्यासारखा श्रीमंत मान दुसरा कोणी नाही. तिही त्रिभुवानी आम्ही सफर करत दोन लग्नाला आले. आलेलं मुंडन करायचे का नाही इकडे म्हणलं काय मयाकडे काय. आता पुरी जेव्हा पण हे शिकले कोणी हटकिले की असंच करायले काय करायचे बाबा बरोबर मयाकडे काय. पोरगी चांगली पोरी चांगली होते ते साहेब. मध्यस्थ माणूस गेला तुला काय करायचंय तू काहीच खर्च करू नको फक्त अक्षदा घेऊन उभा राह सगळं आमचं काम तू काय कर. तसं असलं तर बघा भाऊ थरल्या पुरीचं जमीन रुपया होणार द्यायचं नाही घ्यायचं नाही त्याच्या खाली हे नाही याच्या खाली आयुर उपचार नाही काही नाही फक्त मांडवात पोरगीने उभा करायचं अक्षदा टाकायचं सगळं सराजून पुराच्या घरचा लग्नाचा मांडव काय आचार्य काय स्वयंपाकाला सगळं हळद लागली त्या पोराला त्याचे दोस्त चिडवू लागले काही दिल नाही म्हणे की मोकळे हातानच का. पोरीच्या बापानं मध्यस्थी माणसाला आधीच म्हणलं होतं मयाकडे काही घेणार रात्रभर सगळ्याचे पोरं कशी गुन्हा गोष्टी अरे कळीच कसं घेतला नाही. लग्नाच्या आधी पारा जाऊन बसते बघा ते नवर देऊन बसत की नाही शिवंतीला नवर देऊन बसला आणि कायर घेऊन आला कुकाचा पटा वाढला आणि टोपी अशी हातात घेतली त्याच्या डोक्याकडे टोपी नेली की नवर देऊन असं मान नवळ केलं हे खुतलंय खुतलंय म्हणजे
काय गावी काय सुरू काय म्हणणं असं बोटपुडी करून जास बोळी केलं काय चला चला आयर करणार कसं असते हे बी माहित नसते ते बी माहित नसते उचलवा म्हणलं की चुडी त्याला काय मुद्दे मध्यस्थी माणसाकडे गेला होते काय जावाय हा बोटपुडी करायला सोय मध्यस्थी माणूस म्हणलं बोलण्यात काही नाही म्हणजे पोराला म्हणलं का बोलण्यात नाही बोलण्यात असते का म्हणलं बोट छल छला करायचं बोलण्यात असते का म्हणलं मुंडाशाला काय नाही कशाला काय नाही म्हणून रिकामच असते का म्हणलं दिवाळ त्याला तर माहेर घेणार म्हणून खुचून बसलो जे खुतलं म्हणतात ते मध्यस्थी माणसाचा नाईला झाला ते गेलं पुरीच्या बाबाकडे म्हणलं हे आपण काही दिला ना आपण जे घेतलं ना मागून मागून काय लागले छला किती ग्राम घ्या रुपया तुला लागले नाही 5 ग्रामचं घाल की त्यानं म्हणलं हो का मी आधीच काय म्हणलो माझ्याकडे काही अरे नाही तर नाही 5 ग्राम ठोका पाटील म्हणला तुम्ही 5 ग्राम घाला 15 दिवसाला मी देतो तुम्हाला मध्यस्थी म्हणलं चल तू म्हणला अरे माझ्याकडे असेल तुला काम ते पोरीचा बाप म्हणला मला काही घाला वाटायला म्हणला म्हणजे की हवस नाही का पण माझ्याकडे काही जावाई पारावर बसला सोयरे जमा झाले अक्षदा वाटल्यातून पोरग उठलंय महाराज काय सांगा ते वोटपुडी करू लागला कोण जावाई 10 जणांचे पाय धरले 10 जणांचे पुन्हा पोरीच्या बापन काटेल एवढी नड भागवा तुम्हाला उद्या देतो आम्ही पोरीचा बाप मांडवा सोयरे जमल्यावर जे 10 जणांचे पाय धराले ते हाऊस म्हणून का गरज म्हणून त्याला हाऊस आहे गरज आहे त्याला गरजवंत कुणाच्या पाया पडते कुणाचे पाय धरते महाराज तुम्ही आज माघारी तुम्हाला गरज आहे का महाराज म्हणजे नाही आमच्यासारखे श्रीमंत आम्हीच आहे ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी त्रैलोक्यचे वैभव आपला विषय काय चालला मानव जे मागत आहे ते गरज आज महाराजाला विचारलं महाराज तुमची गरज आहे का महाराज म्हणले नाही त्रैलोक्यचे वैभव सांगून आदुरी झालो शे भिकारी पंढरीचा गरज नाही महाराजाला गरज नाही काही लोकांना गरज नसते आपले सभा असते आवड एक माग म्हणायचं येऊद्यात म्हणायचं नग म्हणीच नसते नको हे राहिलच ना येऊद्यात म्हणायचं किती देऊ द्या येऊद्यात सभावच असते आवड एक माग म्हणायचं 10 रुपये दिले की 1 रुपया आणू द्यात म्हणायचं 11 रुपये द्या सुभाग
आणि त्याने ध्यान ठेवलेलं असते. आठशे दिले की आठ आठ येणं म्हणते, पन्नास काढून दिले की साडेसात येणं म्हणते. आवर एकच माप म्हणा किती बी दे. उन्हाळ्यात पोरीचं लग्न झालं, उन्हाळ्यात पैशाला आंबे उतरले, पोरीच्या बापाला वाटलं पोरी असते तर चार आंबे खाली असते. डालभर आंबे गड्याच्या डोसकर देऊन आंब्याचे डालच पोरीच्या घालला. ते पूर्ण त्या आंब्याची डाल बघितली बापाने दिलेली, मला हाऊस बन पोरीला म्हणजे उडता बसता म्हणाले माझ्या बापाने न मागता आंब्याची डाल दिली. माझ्या बापाने न मागता आंब्याची डाल दिली. आता जावायला होशाल राहू का? डाल दिले डाल दिले डाल दिले घोषाला सांगायचं म्हणजे डालच दिले असं आंब्याचं झाड दिले का? सब तिच बंद झालं, ह्याचा टेप सुरू झाला. काय झाड दिले का? झाड दिले का? झाड दिले का? पोरी लावला फोन, हॅलो बाप्पा ते डाल दिला पण तुमचे लाव आहे म्हणत झाड दिले का? झाड दिले का? काही करा मी पूर्वी पुरी जबा पुरीला म्हणणं मला तर लेकर लिहित का म्हणणं एक पोरगून एक पोरगी पंचवीस पुढ्या म्हणणं आंब्याच मला काय करायचं म्हणणं आणि तेवढं पोरा लागतं का म्हणणं जावाही तोंड पुढे मागायत का नाही गोटे आंब्याचं गुड तुलाच म्हणणं. त्याच्यातला एक सुद्धा आंबा आम्ही उतरणार नाही वर्षात तुम्ही यातून उतरून आंबे घेऊन जायचं एक झाड. काय पुरीला मला आनंद झाला लगेच जावा नवऱ्याला म्हणल्या म्हणल्या झाड दिलं म्हणल्या 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 आता आता त्याने मुला बसव हे जावाय ना सभा झाड दिलं झाड दिलं झाड दिलं काय होतं झाड दिलं तर वावर दिले का म्हणलं. तुकाराम महाराज सभा बघा महाराज म्हणजे आमचा सभा म्हणजे आम्हाला मागणं आवडत नाही महाराजाच्या मागणीच्या प्रमाण पुष्कळ महाराजाचा स्वभाव नाही महाराजाला गरज नाही पण महाराजाच्या घरची परंपरा बी नाही. विद्यावंशामध्ये प्रल्हाद तुकोबऱ्याचा होता, अंगद तुकोबऱ्याचा होता, उद्धव तुकोबऱ्याचा होता, नामदेवराय तुकोबऱ्याचा होता आणि तुकोबऱ्या जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. चार पाच अवतारात बघा तुम्ही मागणीचा अधिकारच करा. भागवत तुम्ही ऐकले प्रल्हादाला जेव्हा भगवान नरसिंह प्रकट झाले प्रसन्न होऊन सांगतात प्रल्हाद माग तुला काय मागायचं मी तुझ्यावर प्रसन्न आहे. प्रल्हादजीने सांगितलं भगवान मी मागितलं देताल का मला मागून तर बघ काय नाही म्हणलं मला एकच द्या तुम्हाला मागायची इच्छाच माझ्या मनात देऊ नये एवढंच द्या बाकी काही देऊ नये. प्रल्हादजीचं मागणं आहे तेच तर खूप बरेच होते महाराजांनी आमची पूर्व परंपरा बघा आम्ही काहीच मागत नाहीत आम्हाला मागणं आवडत नाही. आमच्या वंश परंपरा ईश्वंबर भाव होऊन गेले त्या ईश्वंबर भावापासून पुढच्या पिढीमध्ये सर्व पिढ्या काढून बघा महाराजांनी मागणी कुणीच केली नाही. विद्यावंशामध्ये रक्तवंशात आमची परंपरा देवाकडे मागायचं नाही गरज नाही स्वभाव नाही आणि परंपरा नाही मग मागतात का? याच अभंग आता प्रमाण म्हणलं का नाही याच प्रमाणात त्याचा अर्थ आहे काही मागणे मागत नाहीत असंही नाही
आणि मागतो असं बी नाही त्याचं उत्तर आहे काहीही मागत नाही. सोपा प्रश्न आहे. मालकीने मालकाला काही मागाव का मागू नये? बाईनं मालकाला काही मागाव का मागू नये? आता याचं म्हणणं आलं मागाव. मागाव असं जर असत आणि असं जर असलं आईसाहेब सीतेनं प्रभू रामचंद्राकडे मागणीच केली कशाची? फक्त हरणाच्या कातड्याची. नाडी गेली अशा मृग क्रांत कांती सोने. 6 महिने रामाच्या युगात राहावं लागलं होत. मग आता मला सांगा मागाव का मागून? त्याच उत्तर आहे काही मागू नये. मागू नये असे बी नाही. बाईने मालकाला मागून तर मागाव कुणाला? मालकाला मागू नये असे नाही, मागावं असे नाही, काहीही मागू नये. आणि शान्या गड्यानं बाईला मागायची वेळ जीव देऊ नये. तुकोबाराम आम्ही तुला मागू तर मागाव कुणाला? मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझ सांगो, लागो तरी लागो तुमच्या पाया दातना. तुझे दास करू आम्ही स्वभाव नाही तरी का मागतात? मागतात असंही नाही, मागत नाहीत असे नाही, काहीही मागत नाहीत. आणि याचं महत्वाचं उत्तर, तुम्हा आम्हाला मागणी कळावी म्हणून मागतात. तुम्हा आम्हाला धडा म्हणून मागणी मागतात. महाराजांच्या मागणीचे प्रकार जर पाडले, महाराजांना देवाकडे मागणी केली देवाच्या सेवेची, एक. देवाकडे मागणी केली संतांच्या सेवेची, दोन. संतांकडे मागणी केली देवाच्या सेवेची. आणि आजच्या आगमनातला मुद्दा, सद्देव संतांकडे मागणी केली संतांच्या दासाच्या सेवेची. 4 टप्पे पूर्ण आपल्या अभंगाचे. पहिला टप्पा, महाराजांना देवाकडे मागितलं, पण देवाकरताच मागितलं. देवाकडे मागितलं आणि देवाकरताच. एक मागणे आणि
سيكيز مجد برمان لشدنك يكماغ نيروشيكيشي جتا داوي سانغتو وشناسي مغنكاي مزانتر تجا شرناسي نكريا كندانا نكو كروايسي نكو دوجي بودي اني دوسري بودي نكو مكايكر تو سوامي مي سيو تو سيو مي سوى سيو تراو انتو سوامي راو يولد دي अनके का महाराज प्रमाण है मी भक्त तो देव देवाकडेच मागणी मागितली कशाची देवाच्या देवाच्या सेवेची दुसरा अभंग आहे देवाकडे मागणी मागितली संताच्या सेवेची हरिदासाचे हरी माधव संताकडेच मागणी संताच्या सेवकाच्या सेवेविषयी व्यवहाराची मागणी कुठे आहे हे कळण्याकरताच मागणीचे कीर्तन आहे
तुम्हाला मागायचं कळत नाही मला काही मागून बसतो मागून बसतो तर फजित पडतो सर काय वैकुंठवासी काकाने द्रष्टा सांगायचं स्वप्न काही सत सर्व मी देखाने महादेवाची पूजा केली मग महिनावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणायचं बेराचं पण टाकायचं दर्शन घ्यायचं महिनावर सेवा केली श्रावण महिना शेवटचा सोमवार महादेव झाले प्रसन्न भोळा देव शिव भोळा तुम्ही कोण मी महादेव आहे हा मला प्रसन्न झालो का हो मी मागितल्या देतार का म्हणजे मागून तर मागितल्या देतार का मागून तर बघू मागू की मागू की हे धांदळून गेलो महाराज गडबडीत काय मागा हेच कळलं ना मागू की मागतो असं द्या गडे म्हणणार असं द्या मी मरावर तुम्ही दिलेलं सोडू नाही म्हणा मागणी काय मागितली मी मरो तुझी देणगी नसरो मी मरो पण तुझी देणगी महादेव नेतच अस शिव मोठ व्हायली होती तांदळाची ते मोठ उचल जागायला लागून म्हणले सरत नाही भुक्त झाले महादेव काय महादेव आहेत बा म्हणलं कोणा बाईनं वाहिले मुठ मग उचलून मला घर लागून जा म्हणले देवानं म्हणलेत नाही कसं म्हणलं ते तांदळाचे मुठ अशी उचल एका हातानं मुठ उचल की दुसरी मुठ तयार झाली कयाची तांदळाचे आणखी तांदूळ आहेत म्हणलं असं उपरणं घेतलं घडी करून टाकलं वंजळीनं तांदूळ भरले एक वंजळ उचल दुसरी वंजळ तयार असते गटवडं बांधलं एवढं गटवडं घरी नेऊन टाकतो म्हणलं आणि पुन्हा पुन्हा न्यायला येतो बांधलेलं गटवडं उचलून डोस का घेतलं दुसरं गटवडं तयार झालं खाली दोन एकदाच नेतो म्हणून एकावर एक दोन गटवडं ठेवून गेलं घरलं बायकोला म्हणा सरक 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 भकीला म्हणा महादेव प्रसाद देणगी आणले म्हणा बाय म्हणजे काय आणले गटुड्या कुठे टाकू म्हणा टाका म्हणते गेलं महाराज गटुड्या गटुडे दोन होते असं टाकले डोसक्यावरचे गटुडे खाली पडायला आणि आपण मग त्या डोसक्यावर गटुडे तयार व्हायला इतर तयार झाले म्हणून पुन्हा आणखी टाकले त्याला कामच डोसक्यावरचं खाली टाकलं डोसक्यावर तयार होणार मधलं घर भरलं किती वेळ करेल वसरेला आलं काही ते खाला कर की म्हणणार घर भरले म्हणणार बेजार व्हायला म्हणलं काय ते काय करू काय करू आता संध्याकाळी सांच्याचं बाया बघा की तुम्ही दिवस मावळा की नाही ज्या घरून एक बाई येते त्या घरून एक बाई येत्या दोघी रस्त्याला जमावतात आणि काय केले सांच्याला काय करावं की मग काय करावं की मग काय करावं काय केलं काय करावं की मग काय करावं की मग काय तिसरीला बोलतात तू काय केलं ते म्हणजे खिचडी तेच करा मग आपण गावात फिरा शंभरचं घर असलं ऐंशी घरी खिचडीच असत खिचडी तर नीट करायचं का महाराज बायाला तांदूळवाडी भातवाडी चिकलवाडी बुडाला करपटवाडी बाईने केली खिचडी आता याला बसाय कुठे आली डोसक्यावर गट म्हणून ताटात खिचडी घेतली वाटामध्ये खातो म्हणून ताटातली खिचडीचा घास हातात घेणं हातातला घास तोंडात घालणं हातातला घास तोंडात टाकलं की हातात दुसरा घास तयार झाला मधला घास चावलून गिळलं मधला घास चावून गिळाले मधले मध्येच घास तयार व्हा त्याला कामच दोन एक गिळायचं टाकायचं गटवड टाक गिळायचं भात खाऊन कोण कोरडा भात ठसकून ठसका लागलं कुचकून कुचकर गेलं म्हणून मागणी तशी होती मी मरो तुझी देणगी नसर बसून भिताडायला गाव गाव फोन केले सोयी झाले गाव गच आंघोळा पाणी तापलं मारा ह्याच मड भिताडाच उचललं दुसरं मड भिताडाला तयार माती लागली माणसं म्हणली असलं मुळ किंवा माती पण नाही आंघोळीला बसले गरम पण आंघोळ घातली आंघोळीची जागचं उचल तर खाली दुसरं तयार
تاتي وزوجي 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 تسر تاتي سيد تايا ما تلا ريمان سمجھے گھر زول کے لئے بری سوجي خدے کلی ہوتے گی نہیں تیہ مندے گاو نشتلے رہے آتون کسی نشتہ جدیہ خدوش ہے تیہ مندہ سرنا پوچھے جانس एक दोन तीन मने चौगाने चार वाटला पळे जमला मोकळे होता सरना पशी गेले ने दोन तीन मने चौग चार वाटला पळले चौगाच्या खांद्यावर एक की मागणी तशी होती का मी मरो तुझी देणगी नसो असं आपण मागतो तर मागून फसतो तुम्हा मना मागणे मागायची कळायची नाही म्हणून मागणे तुमची आदाशी झाला करणे संदर्भ लावा झाला आपल्या मतीप्रमाणे या मागणीने तुकोबारने देवाची सेवा मागितली तुमची आदाशीचा संतांकडे मागणी मागितल्यावर देवाची सेवा मागितली कशी मागितली लक्ष द्या का जनार्दन स्वामी हे संत आहे त्याचे दास कोण नाथ महाराज एका जनार्दनी तुमचा दास म्हणून जेवढे नाथ महाराजचे अभंग आहेत का नाही ते एका म्हणे नाही आपल्या गुरुचं नाव पुढे केलंय तुम्ही गाता करून बघा जनार्दन स्वामीचा गौरव केलाय का जनार्दन स्वामी संत आहे त्याच्या पुढे त्याचे दास नाथ महाराज आणि नाथ महाराजाचं दास्य चौपट करलो कोण नाथ महाराजा दास झाले कोण श्रीकन्या देवच की हो म्हणे ते काम करा श्रीखंडा चरण उगाळ मी करी वस्त्रे गंगा देतरासी संताच्या दासाच दासित्व देव करतो
ಅಂತ್ಯಕರಿಸಿ ದೇವರ ಅಕ್ರಮನಾಗಿದೆ. ಬಿಟ್ಟಿಯವರು ಸುಬ್ರಹ್ಮ ಖಾಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ ರುಕ್ಮಿಣಿ ಅಮ್ಮ ರುಕ್ಮಿಣಿ ಅದು ಮನ ಬರು ಮನಸ್ಸಿಲಾಗಲಿ ಉದಾಸ ವಾಟಲಿ ರಕ್ ರಕ್ ವಾಟಲಿ ರುಕ್ಮಿಣಿ ನಿಮ್ಮ ತೊಡಮೆ ಫಿರುವಿಗೆ ತುಂಬಿ ದೇವರ ಫೇರೆ ಸಮಯ ಕೂಟ ಸಾವು ಮಸ್ತ್ ಮಹಾರಾಜ್ ದೋತ ಗುಡುಗೆ ಹಾಕಿದ್ರೆ ಬಾರ ಬಂದಿ ನೆಸ್ಲಿ ಹುಡುಗ ಬೋಸ್ಕ ಗೆದ್ದ ಡೋಸ್ಕಿಯವರು ಅಲ್ಲಿ ಮಹಾರಾಜ್ ಸಂಭಾಜಿನಗರ ಜಿಲ್ಲೆ ಅದು ಕುಟ ಪೈಠಲ್ಲ ಲೋಕಲ ಮಹಾರಾಜ ಘರ ಕೊಂತ ಅಂತ ಮಹಾರಾಜ ಘರ ಬಗ್ಗೆ ಸಂಗತಿ ಕುಣಿಯಕ ವೈಷ್ಣವ ಘರಿ ಅಸ ಮನೋಕ ಮಹಾರಾಜ ಸಗರ ಸಾಂಗಾಯ್ತು ಕಾ ಮಹಾರಾಜ ದಾರ ಪುಡಿ ದೋನ್ ಚಾರ ಶೇಳೆ ಆಯ್ತ ಕುರಿ ಪತ್ರ ಕೊಂಬಡ್ಯಾಚ ಕುರುಡ ಅಂತೆ ಮಹಾರಾಜ ಸಗರ ಆಯ್ತು ಮಹಾರಾಜ ಸಗರ ಕಸರ ತುಳಸಿ ವನೆ ರಂಗ ಮಾಳ ದಾರ ತುಳಸ್ ರಂಗ ಮಾಳ ಸಡ ಸಮಾರ ಗಿರಿ ಜವ ನಾತ್ರ ವಾಟಕ್ಲಿ ನಾಮುಳ ಹಾ ಜೋಡೆ ನಾತ್ ಮಹಾರಾಜ ತುಮೇಚ ಕಾ ಹೋ ತುಮಚ ನಾವು ಆಯ್ಕೊಂಡು ಆದ್ರು ನಾತ್ ಮಹಾರಾಜ ಮುಂದೆ ನಾತ್ ಮಹಾರಾಜ ಯಾ ಕೋನ್ ಇರ್ತವೆ ಮೊದಲು ನಾವು ಶ್ರೀಕಂಡೆ ಕುಟ್ನಾರು ಲೈಲಾಮನಾರು ನ್ಯಾಮಚ ಭಾಗ ದುಷ್ಕಾಲ ಪಡಲೆ ಅದು ತುಮಚ ಗರಿಗೆ ಕಲ ಮೀಳ್ತೇವೆ ಮನನ್ನ ಆದ್ರು ಆ ರಾಕಿ ಮುಂದೆ ಕಾಯ್ ಕಾಮ ಕೊಡ್ತಾವ ಪಡಲ್ದೇ ಕಾಮ ಕೊಡ್ತು ಮುಂದೆ ಕಾಯ್ ಮಜ ದೇವರ ಕಾಮ ಕರೋ ಮಹಾರಾಜ ಲಕ್ಷ ದಿನಾಗ ದೇವಾಚ ಕಾಮ ಮಾಲ್ಕನ ಹುಟ್ಟನೇಚೆ ಅದೇ ಮ ದೇವನ ಊಟವು ನಾತ್ ಮಹಾರಾಜ ಚಾರ್ಲ ಹುಟ್ಟತ್ತು ನಾ ಶ್ರೀಕಂಡ ತಿನ್ನ ಸುಟವು ಕಾವಡಿನ ಪಾನಿ ಅನ್ನವು ರಂಜನ್ ಬರವು ದೋನ್ ಗಾಗ್ರಿ ದಸರಾ ಟಾಕವು ರಂಗೋಳ ಕಾಡವು ಗಂಗತಿ ಸಾವ್ ರಾಂಗುಳ ಕುರುಣಿ ಅವನು ಮಾಲ ಕುಟ್ನೆ ಜಾತಿ ದಾರಾಳ ತಮ್ಮ ಮಾಲಕ್ ಮಾಲ ಕುಟ್ನಿಗೆ ಧೋತ್ರ ಮಾಗುಂದ ಆಂಗುಳ ಕೆಲಿಗೆ ಧೋತ್ರ ಪೀಳಾವ ಮಹಾರಾಜ್ ಕಂದವ್ರಿಗೆ ಅವನು ಮಾಲಕ್ ಪುಡಿನ ದೇವ ಮಾಗ ಅಲ್ಲ ಬರೋಬ್ಬರು ಸುಚಿರ್ಬೋದು ಫುಲ ತೋಳುಂದ್ಯಾವ ದೇವ ಪೂಜೆ ಬಸ್ಲಿಕ್ಕೆ ಚಂದನ ಹೂವಾಳುಂದ್ಯಾವ ವಸ್ತ್ರದ ಭಾವ ಸ್ವಯಪಾಗಿ ನೀವು ದಸ್ತಾಟ ಅನ್ನೋದ್ಯಾವ ಪುನಃ ಜೀವಾಲ ಬಸ್ಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮನಾತ್ಮ ದತ್ತಾಡ್ದ್ಯಾವ ಜೀವನ ವಾಮ ಖುಷಿ ಗೆದ್ಲಿಕ್ಕೆ ಪಾಯದ ಭಾವ ಪ್ರವಚನ ನಮ್ಮ ಹಾಗೂ ಬರಾವ ಕೀರ್ತನ ದ್ರೌಪದರಾವ ಜಾಚೆ ಗೀತ ಗಾಯಿ ಜಯ ಕೀರ್ತನಿ ತೋ ಸ್ವಯಾಪನ ಚಕ್ರಪಾಣಿ ನಾಚೆ ದ್ರೌಪದರು ನೀ ಕೀರ್ತನ ಲಾಗೋ ನೀವು ಭಾಷೆ ನಾತಜ ಕೀರ್ತನ ದೇವನ ಚಾಲ ಮನಾವ್ ತಿ ಪುಡಿ ನಾಯಿ ಮಾಗ ಮನಾವ್ ಪ್ರವಚನ ಸೊಬ್ದರು ಮಾಗು ಬರಾವ ನಾತ್ ಮಹಾರಾಜ್ ಜೊಪ್ಲೇವರ್ ಜೊಪಾವ ನಾತ್ ಮಹಾರಾಜ್ ಹುಟ್ಟಿನ ಜಾದಿ ಊಟ ಇದ್ಕೆ ದಾಸ್ಯ ತೊಕ್ಕಿದ್ರು ದಾಸ್ಯ ಕರಿ ದಾಸಾಚೆ ಪುಣೆ ನಸಾಯ ದಯಾಚೆ ವಾಡಿಲೆ ಠಾಯಿಚೆ ಭಾನ ಕುಣಿಯ ಆಯಸಾ ಕೃಪೆಚಾ ಸಾಗರ್ ವಿಟೆ ಉಭಾ ಕಟೇಕರ್ ದಾಸಾಚ ದಾಸ್ಯ ತೊಕ್ಕಿರ ನಾತ್ ಮಹಾರಾಜ ದಾಸ್ಯ ತೊ ದೇವಾನ ಕೇಲ ನೌಕರಿಚಾ ಗಡಿ ಕಾಯ್ ಕರ್ತೇ ಮಹಾರಾಜ್ ಆತಾಚೆ ಕಡಿತಾನೆ ಮಾಲಕ್ ಜಾವನ್ ತಗದಾರ ವಾಟ ಕರಿ ಉಟ್ಕಿರ ಮುದ್ರ ಪಾಮರು ನಾಳೆ ಆಚ ದಿವಸ ನಗ ಕಡೆ ಸವಾ ಸವಾ ಲಾಕ್ ಪಗಾರ ರೋಜ್ ಉಮ್ರ ಹಿಸುವಲ್ಲ ಗಡ್ಯಾ ಕುನಾಚ ಗಡಿ ಆತಾ ಶಿವ ನಾಕ್ ಮಾರದ ದಾಸ್ಯ ತುಮ್ಮ ಶ್ರೀಕಂಡ ನಿಕ್ಕಿಲ್ ಆಚ್ಯಾ ಬಗ್ಗೆ ಮಾಗಣ್ಯಾಕ ಸಂತಾಚ ದಾಸ್ಯ ತು ದೇವ್ ಕರ್ತು ಸಂತಾಚ ದಾಸ್ಯ ತೋ ಕನ್ನರಿ ದಾಸಕ್ಕನೆ ಮಲ ತೇಚಿ ಸೇವಾ ದ್ಯಾ ಹೆಚ್ಚ ಅರ್ಥ ದೇವಾಚಿ ಸೇವಾ ದೇ ವಿಠಲ ಅದಕ್ಕೆ ಕೂಡ ಸಂತು ದತ್ತ ಮಾರದನ್ನ ಸಂಗುಣಗಿರಿ ಉಜಳಿ ಹೋಯಿ ದೇವಾಚೆ ದಾಸ ನಮ್ಮ ದೇವರ ಪಣ ನಮ್ಮ ದೇವರಾಯ್ಚ ದಾಸ್ಯ ದೊಕ್ಕಿಲ್ಲ ಕುನ ಜನಾಬಾಯಿನ ಆ ಜನಾಬಾಯಿಚ ದಾಸ್ಯ ದೊಕ್ಕಿಲ್ಲ ಕುನ ದೇವನ ಅವು ಜನಾಬಾಯಿನ ದಾಸ್ಯ ದೊಕ್ಕಿಲ್ಲ ಪ್ರಮಾಣ ಜಾಲ ದಾಸಿ ನಾಮಯಾಚಿ ಮನೋನಿಯ ಜನಾಬಾಯಿನ ದಾಸ್ಯ ದೊಕ್ಕಿಲ್ಲ ನಮ್ಮ ದೋರಾಯ್ಚ ಪಣ ನಮ್ಮ ದೋರಾಯ್ಚ ದಾಸ್ಯ ತೋಚ ಅಸ ಅಧಿಕಾರ ಪ್ರಾಪ್ತ ಜನಾಬಾಯಿನ ಜನಾಬಾಯಿ ದಾಸ್ಯ ದೇವರ ಕರೋಡ ಅದೇ ಜನಾಬಾಯಿ ಸಕಾಲ ಹುಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಯಾಕೆ ಪಾಂಡ ಅಂದಲ್ಲಿ ಮೋಟ ಕುಟುಂಬ ಹೋತು ಮಹಾರಾಜ ಖರ್ಚ ಕಾಮನ ಮಾನಸ ಕಮ್ಮಿ ಆಗುತ್ತೆ ಪಂದ್ರ ಮಾನಸ ಹೋಗ್ತೀವಿ ರೀ ಪಂದ್ರ ಪುನಃ ನಮ್ಮ ನೀವು ಮಹಾರಾಜ ಪಂದ್ರ ಮಾನಸಲ್ಲ ಕಾಮರ ಇಕ್ಕ ಜನಾಬಾಯಿ ಪಾನಿ ಹಾನ ಅವಕಾಯ ಸೆಡೆ ಟಾಕ ಅವಕಾಯ ಆತ ಜಬಾಯಿಲಕ್ಕೆ ಕಾಮನ ಇತ್ತು ಮಹಾರಾಜ ಆರತಿ ಕಾಮಿಷ್ಣವ್ರು ಆಡಿತ್ತು ಯಾತ ಜಬಾಯಿಲ ಕಾಮನ ಕಡೆ ಮುಂದೆ ಸಗಳ ಲೋಕ ಮಾನಸಲ್ಲ ಬಿ ಪಿ ಶುಗರ್ ವಾಲಿ ಏನು ರೋಗ ಆಗಲಿ ಅವನು ಜಬಾಯ ಧನ್ 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 ಕಾಮ ಕೊಡ್ತಿದ್ದೆ
दोन अडीच वाजता तीन वाजता बाई उठली की नाही, दोन दोन पळ्यात दळण झाल्याच्या पाहिजे, दोन दोन पळ्यात दळण, दोन पळ्यात दळण झालं की 17-18 इंच घागर पाणी आणायचं, दोन पळ्या दळण दळायचं, इंच घागर पाणी आणायचं, दोन घागरीचा सरळ टाकायचं, पुन्हा डेरा घ्यायचा, त्याच्यात दही टाकायचं, गुसळीत बसायचं, दोन पळ्या दळलेलं, इंच घागर पाणी आणलेलं, दोन घागरीचा सरळ टाकलेलं, पोटात आग पडायची, खाला बी काही यायचं नाही, ते गुसळण झालं असा लोण्याचा गोळा निघाला हातात, असं पदर आडवा करायचा. जुन्या मात्र कशा नळ आंब्याच्या कोयवरी बरडं बघा मात्र कशी आहे पहिली आताच्या बघा तुम्ही एवढा वेळ चालला ना मॅम मॅम. 15 माणसाचं काम केलं कोकून दळा बसली बाई महाराजांना बाई की नाही, दोन दोन पाहिल्या, अडीच अडीच पाहिल्या, एका टायमाला आदलीतून पाणीचे पीठ लागायचं, 15 माणसं एकत्रित कुटुंब, नाव बी सांगत त्या माणसांच्या मोजातून, राजाई गोणाई दोघी सासू सुना दामाना माझा ना बाप नारायण टाको दा माझा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे ऋषी लाडाई गोडाई यसाई साखराई चौघी सुनापा हे नामयाच्या आऊबाई लेकी लिंबाबाई बहिणी वेणी पिशी जने नामयाचे. किती झाले? पहिल्या चरणात माणसं चार सांगितलेत, नाते दोन आहेत, राजाई गोणाई, त्या दोघी कोण होत्या? सासा सुना दामा नामा हे दोघ कोण होते? जाना बापने. किती माणसं झाले? चार. चार पोर नामदोऱ्याला, नारा विठा गोंदा महादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, त्या चौघाच्या चार बायका लाडाई गोडाई यसाई साखराई चौघी सुना पाई नाम याच्या. कसे नाव सोयस करायचं बघा की आताच्या बायाच्या नाव आहेत का? खाताच्या पोताचीच नाव बायाच्या उज्ज्वला सुफला बाबा बाबा एका पुरीला म्हणलं बाई तुझं काय नाव आहे? तिने म्हणली न्या कसलं नाव आहे? दुसरी पोरगी म्हणजे मना नागरी तिचं नाव आहे म्हणजे स्नेहा. काय नाव? न्या म्हणलं. कधी काय नाव उठत येईल काही सांगताय ना मला? आऊ बाई लेकी 12, लिंबाबाई बहिणी 13-14, वेडे पेशी जनी नाम याचे. एकीला दोन बाया दळा झाल्या की सोपं जात दळण, आणि मुकाड्या दळलं की नाही जड जाते. मी बाय आमच्या जात जर हलकं जात झालं तर काय म्हणाव ते हलकं जात जात हलकं जात मग देवाने दळ लागा महाराज. गळ्यात दळताना बोर मळ जमत नाही,
दळताना की नाही बोर मळ जमत नाही का असे वाकलं की खुट्याला लागते नवरत्नाचा हार काढून ठेवावं रत्नाचा हार काढून ठेवून देवाने दळा जणे जणे काय देवा ते म्हण की गाणे तू गाणे मला म्हणले की ऐका वाटतंय जनाबाईनं गाणे पुढे म्हणावून देवानं माग म्हणावं दासाच दास तू करा जनाबाईनं गाणे म्हणावं सुंदर माझे जाते गे फिरते गोव्या गाऊ कौतुके तू ये रेवा देवानं माग म्हणा पुन्हा जनाबाईनं म्हणा ते गाणं संपले पांडुरंग आमचा पिता रुक्माबाई आमची माता देवान म्हणा पांडुरंग आमचा पिता रुक्माबाई रुक्मिणीबाई मागो बराव देवा 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 पुन्हा देवाने भानावर याव मला कळालंच नाही म्हणले आणि पुन्हा दळण अर्ध झालं की पुन्हा म्हणा जाणे दळून दळून भूक लागले काही खारा देतेस काय शिळ्या भाकरी खावं जनाबाईच्या घरी उष्ट खावं जनाबाईला शेणे चुला खाव ना मयाची जणी सवेची शेणी धर्मा घरी पाणी मला मुद्दा काय सांगायचा आहे दृष्टांत सांगायचा नाही मुद्दा आहे का जनार्दन स्वामीचं दासित्व नाथाने केलं नाथाचं दासित्व देवाने केलं म्हणून तुमच्या दासीचा दास करून ठेवा नामदोऱ्याचं देवाचं दासित्व नामदोऱ्याने केलं नामदोऱ्याचं दासित्व जनाबाईने केलं मग जनाबाईचं दासित्व देवाने केलं म्हणून तुमची या दासीचा दास करून ठेवा आणखी एक मुद्दा सांगतो नारद देवाचे भक्त पण नारदाचे भक्त बनले कोण भगवान सत्य भामादान काय येणार काय सबोर साधू संतापाशी कोडे सांगत जाव साधू संतापाशी ओढ घाला होते मनातलं हेच गोष्ट साधू संतापाशी सांगत जाव याडे हळदी कुणापाशी मांडते ते कितीलाच मिळणार नाही आणि आमच्यापाशी काही करणं सांगून आमचं आम्हालाच मिळणार असे महात्मे सोडून येतील आमच्यापाशी काय आता काही किंमत सांगा म्हणजे तुमचे पाय घरला लागू दे आता आमचे पाय नीट आता बारा गाव बोमत होते ते गाव हित सांगावे संताशी पत्नी राखावी जैशी दाशी संतापाशी सांगावी तू नारदा तुम्हाला मला काही गोष्ट सांगायचे सांगा का म्हणजे काय या जन्माची मला थाट आहे त्यांच्या मालकामुळं देवपती एकूण माझा थाट आहे या जन्मात माझा देवपती आहे पुढच्या जन्मात मिळायला मला अडचण आहे की
مياجر مات مريلا بتي بورجر مات مينا كتام يغاي كورو نارد خد خد هاسلي أمان ليهلا كذا دانا كشا تا أم كاراتا देखोनी अधिकाराचा मधुर तैसाची उपदेश करीती साधू पुढचा शब्द आहे का हिचा हरावा गर्व मधुर करू विनोद वाजी पै नारद म्हणे सत्यवामेशी जन्मोन जन्मी पती हा पावशी तरी कृष्ण दे का दानाशी ही भाग माझे या जन्माची वस्तूची दान देतात की नाही ते पुढच्या जन्मात मिळते 5 ग्राम सोने या जन्मात दान दिलं पुढच्या जन्मात एक तुरा मिळते पुन्हा द्यायचं का सांगा हा घंटा भर मिळतो सोनं दान या जन्मात तुम्ही काही दान द्या पुढच्या जन्मात मिळते म्हणून या बाय की नाही वडसाहेबरी पौर्णिमेच्या दिवशी वडापाशी जाऊन रेलचा दोरा गोंडाळून मोठी भरून पाया पडून निवड दाखवून त्या वडाला म्हणतात वडापाव घे वडा मला वडा आई सगळं गोष्ट पटली की नारदा मी मुतार केली पण कोण घेईल आम्ही आयता आला सोडा संकल्प लावा डोळ्याला पाणी मामा मना मामा आत्मना स्मृती पुराणुक्त प्रभाप्ती अस्माक मेमाना काय मंत्र ते म्हणले संकल्प सोडला म्हणजे देव बाबा माग बसले मंत्र म्हणले सोडला संकल्प देव दान दिल्या बरोबर नारद म्हणले देवा या इकडे चला देव म्हणले आलो कुठं जाते म्हणे मुकुटला कशाला सत्याला देव म्हणले नारद आम्ही तुमच्या संग येतो पण रिकामा आल्यावर म्हणजे किंमत कोण करीत महाराजा संग रिकाम राहा जमत नाही आता बरेच लोक म्हणतात तुमच्या संघच राहा वाटाले का मोकळं जमत नाही महाराजापाशी बांधून असते काही काही माणसं चार रोज आठ रोज राहिले कचरून गेले नका बाबा उतरू दे आम्हाला गाडीच्या इकडे मोकळं बरं असते आमच्या संघ नाही बंधन असत आता या पोराला म्हणलं मी साठ नाट पाठ कर म्हणून नाटाच्या आरोप पाठ करणार बाळक्रीडा पाठ कर वासुदेव पाठ कर आंगळे बांगळी काकडा संघ गाडी बोलतो फुकट आहे का रोजचे दोन आरोप म्हणावं संघ ज्या दिवशी दोन अभंग नाही त्या दिवशी उतर गाडीच्या खाली महाराजा संग्राम सोपं आहे का महाराजाची पिशवीत वागावं लागते महाराजाचा पटकात वागावं लागते नारदा मी तुमच्या संग येतो पण मला काय काम लागतात दास्य तो सांगालो नारदाचं दास्य तू दिलं कुण देवाला काय काम सांगितलं एकच उभी आहे का नाथ भागवतातली नारद म्हणतात पहिलं देख माझ्या पादुका सावधान जवळी गे का इरे वंदिल्या मस्तका ब्राह्मणाच्या मनोनी नारद मुनीच्या पादुका देवावर हातात घेतल्या दर्शन घेतलं आणि डोक्यावर घेतले नारद पुढी आणि देव माग गड्यावर चोडलेले हे बघितलं तुकाराम महाराजांना महाराज म्हणले नारदा तुमचं दासत्व नग तुमच्या दासाचं दासत्व द्या ह्याचा अर्थ देवाचं द्या विठारा 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 जटक जटकच्या मती प्रमाणे जटकच्या पद्धती प्रमाणे अर्थ लावू शकते असं तास नाही माझ्या मती असं समजलं असा अर्थ लावला देवाचं दास्य तो संताकडे कामागता त्याचं कारण आहे संताकून देवाकडे गेलं की कधीच देव ताटातूट करीत नाही यदा कदाचित डायरेक्ट देवाकडे गेलं धोका होण्या शक्यता आहे देवाचं दास्य तो बरेच लोकांनी केलं पण धोका झाला पण संताचं म्हणून त्याला धोका होत नाही महाराज म्हणे तू का म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग हरि उपेक्षिणा तुम्ही मला असा आशीर्वाद द्या की मला संताचं दासी तो करा तुमच या दासीचा दास करून ठेवा आणि दासा म्हणलं मागणं म्हणले नाही आशीर्वाद द्यावा आशीर्वादात फार मोठी ताकद आहे दत्ता महाराजांनी सुरुवातीला सांगितले भीष्मातेराच्या आशीर्वादानं पुढचं सगळं संकट टळून गेलं आशीर्वादात फार मोठी ताकद आहे तू का म्हणे ही आशीर्वाद बळी आशीर्वादात ताकद आहे म्हणून आजच्या अभंगात मागणंच मागितलंय पण आशीर्वादाच्या रूपात मागितलंय प्रमाण होऊन गेले तीन प्रमाण सांगतो
संत जीवाला आशीर्वाद देतात, संत संताला आशीर्वाद देतात, संत देवाला आशीर्वाद देतात. तिन्ही प्रमाण महाराजा कीर्तना झाले. संत जीवाला आशीर्वाद देतात, कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद. संत संताला आशीर्वाद देतात, अकल्प आयुष्य व्हावे ते अकुळा माझे असे करा. आणि संत देवाला आशीर्वाद देतात, आगे माझा आशीर्वाद नाना पुऱ्या भाग्याने म्हणून तुम्ही मला आशीर्वाद द्या. असं तुमचे दासीचा दास कोण ठेवा. मागणं का मागितलं नाही? एकदा कदाचित मी जर मागावं तर मागणं आवडायचं नाही. समाज मागणं आवडत नाही मला. कुणाला मागणं आवडत? मागणं माणूस आवडत नाही. उलट न मागणाऱ्याची सोय होते, मागणाऱ्याची फजिती होते. तुम्ही पंक्तीला जेव्हा बस नुकती 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 डोकलं जेव्हा इकडे 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 म्हणून आलो 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 तुम्ही तुसरीच्या पंक्त घे की नुकती ते म्हणते नगर थोडी नको नक झाले घे मला हात म्हणतो घे राहते राहू दे मला ताटात घेच न ग म्हणाली त्याला घे म्हणाल इकडे आणून आलोच म्हणाल हो न मागे त्याची रमाव मागत नाही त्याला देव दिसते. आणि जे मागतय त्याची समाज बी उपेक्षा करते आणि देव बी उपेक्षा करते. घडलेली गोष्ट सांगते बाबा भजन करा विठाला विठाला महाराज हे तारीख घ्यायची होती गावकऱ्यांनी फोन लावला कार्यकर्ते हॅलो बोला म्हणले नांदेड जिल्ह्यात तारीख पाहिजे आम्हाला. तारीख येत आपली किती तारीख आहे पुराणी पुराणी तारीख डायरी बघित काय म्हणजे तारीख तुमची सांगा काय मी म्हणा बिदागी म्हणा काय जे 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 शब्द असतील ते तुमचं काय पाकिट सांगा म्हणा दक्षिणा सांगा सांगितले 11,000 रुपये दक्षिणा पडते काय करणं म्हणजे 11,000 देऊ तुम्हाला दक्षिणा ठरली. महाराज कीर्तनाला आले नांदेडपासून गाव 35 किलोमीटर आले महाराज कीर्तन झाले जात्या टायमाला कार्यकर्ते हुशार आता कार्यकर्ते हुशार झाले त्यांनी पाकिट भरताना महाराज सगळ्या 10,000 नोटा 11,000 बंडल 10,000 नोटा म्हणजे एवढं गट्टू झाली कुठे हातात दिलं. आता मोजा टाईम नाही नारळांचे पैसे घेतले गाडीत बसले निघाले महाराज गावापासून जे मोजीत निघाले ते 35 किलोमीटर गाडी झाला अर्धा घंटा लागला नांदेडलाच गेले पैसे मोजले 8,000 रुपये निघाले 8,000 ड्रायव्हरला म्हणले आपल्याला पैसे कमी देते ड्रायव्हर म्हणला किती पैसे कमी 3,000 कमी दिले चल वापर ड्रायव्हर म्हणला तर गावातून कीर्तन सुटलो तर 11:30 चहा पाणी करून निघाय 12 वाजलेत इथं आला 12:30 वाजलेत आता जायला 1 वाजते तुम्हाला कोण भेटणार आहे राहू द्या कोणावर बोला कसं काय जमते म्हणलं 1 वाजला म्हणजे काय होते मजी फजी ती की चालते त्याच्या गावात 12:30 नांदेडून गाडी गावात 1 वाजला याला 12 पशी गाडी उभा केली एक येऊ एक घरी पाऱ्याचा त्याच्या भकीला एकदम बसलो गाव साम सुख मंदिराच्या पुढे गाडी आली महाराज गाडीत उतरले येणे तरी म्हणलं महाराज कसं काय आले वापस भकीला बसले गेले महाराज कसं काय वापस आला हे काय गाव आहे का बेकोबा गावात बोलून असले कदर करते काय 11,000 बोलून आटत दिले त्याने म्हणलं महाराज कुठं गेलो नांदेड बसतोय गेलो तिथून वापस आलो त्या संघाच्या ओळखील ते बसलेल्या खाली नांदेडपासून वापस आलो नांदेडपासून आलो म्हणलं 3,000 कमी दिले ते म्हणलं आमच्या गावातले लोक बेकोब आहेत म्हणलं असलंच करतात म्हणला तुमच्या नावाच्या पुढे वहीला 11 ठेवली असणार म्हणला तुम्हाला अटक दिली असणार म्हणला जे असंच करत म्हणलं वर्षा प्रत्येक महाराजाला फसवत म्हणला तुम्ही ते काय करा 8,000 इकडे द्या 8,000 द्या म्हणलं जाऊन 11 सांगतो म्हणलं त्या महाराजाला विश्वास वाटला खिशातले 8,000 काढले त्या हातात दिले आलोच म्हणणं जे निसटलं म्हणतात महाग परतून सुद्धा बघा नाही 1 वाजता गेल तर 1:30 वाजला पावणे 2 वाजले महाराज गाडीत बसून गाडीच्या खाली बघ उतरायच गाडीत जे गाडीच्या खाली उतरला ते येणे घरी ते पारी करते का नाही ते महाराजाची अवस्था बेचन बघू लागलं ते येण्याचे तार मोठमोठ्यानं वास झनकर वाजवत राम कृष्ण हरी महाराज खाली बसायचं पुन्हा खाली बसायचं पुन्हा चक्र यार 2 वाजता पारे करायपेक्षा आलं महाराज
महाराज म्हणले सोयरे हो येणा मला उभा राहायला घे म्हणून माईच्यानं अर्धा घंटा घ्या उभाच राहणं म्हणलं आम्ही दोन माणसं काकड्याचे आम्हाला काकड्या पुरतच दिले म्हणला आमच्याकडे येणाग्याचं बोलणं महाराज म्हणला तुमच्याकडे येणाग्याचं बोलणं नाही 500 रुपये मी देतो असं जमत केलं जमत 500 रुपये दिलं पाया पडला आता कुणी काय तुम्हाला झालं असं माहित झालं सर सांगा कष्टांत संपलं तुम्ही असा म्हणून सांगाय नाही माणूस मागाय गेले की उपेक्षा होते आणि न ग म्हणलं नाही म्हणलं की समाज माग लागते न मागे त्याची रमा होईदाशी म्हणून आजच्या अभंगात महाराज म्हणले देवा साधू संतांकडे मागणी केल्या तुमच्या दासी तर दासी तुम्हाला द्या आणि अशा प्रकारचा मला आशीर्वाद द्या आशीर्वाद द्यावा काय होईल महाराज दुसरी मागणी मागितली आम्ही भक्ती करीत असताना आमची भक्ती योग्यच असेल असं नाही तुमच्या आशीर्वादानं ती भक्ती तुम्हीच करून घ्या न विदा काय बोलिली जी भक्ती हा घ्यावी माझे हाती संत जनी कारण आम्हाला तुमचा आधारे तो कावणे तुमच्या पायाच्या आधारे उतरीन खरी भवन दे म्हणून तुमची आदासीचा दास पूर्ण ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मध्ये आपल्याला मागायचं कळत नाही सर्वसामान्य लोक आजच्या अभंगाची महाराजांनी मागितली ती ऐकून तशाच प्रकारची मागणी आपण करावी या अभंगाचा उद्देश आहे एवढं बार वर्षापेक्षा विशेष सप्ताह आणि विशेष कार्य गावकऱ्याने केले फार सुंदर आहे थोर मोठ्या महात्म्याचा तुम्हाला आशीर्वाद आहे हे कार्य संपन्न झाले आपण आजच्या सप्ताहाच्या रूपात भगवंताकडे एकच मागणं मागू या जन्मात ही तर आमची सेवा चालूच आहे पण हे जन्म जरी सरला तर पुढचा जन्म देऊन अशीच आमची सेवा करून घ्यावी हीच व्हावी माझी जन्मून जन्मी पुढच्या जन्मा सुद्धा अशी सेवा करून घ्यावं शेवटच्या श्वासापर्यंत आपली भगवंताची सेवा झुकू नये एवढीच आपण मागणी देवाकडे करावी हे शिजाणले गा देवा तुझा विसर ग्रामस्थ मंडळी मुकुटकर तुम्हाला मनापासून धन्यवाद यावर्षी सुंदर अशा प्रकारची भागवत कथा झाली मंडप चांगला सिस्टीम चांगली स्टेज चांगलं अगदी सुंदर आणि आताची 1:15 वाजायला आहे तरी समोर बसून आहे रात्रभर म्हणून तुम्हाला सर्वांना अंतःकरणापासून धन्यवाद शेवटची सूचना आहे महाराजांनी सांगितली असेल प्रत्येक कीर्तनकर सांगायला येत्या 22 तारखेला
आपल्या सर्वांचं स्वप्न साकार झाले. जी प्रभू रामचंद्राची जलभूमी होती, जी हक्काची जागा होती, ती हक्काच्या जागेमध्ये प्रभू रामचंद्राचं भव्य आणि दिव्य मंदिर उभारण्यात येत आहे आणि ते स्वप्न आपल्या डोळ्यासमोर साकार व्हाले आपलं भाग्य आहे. पुढच्या पिढीला आपल्याला सांगण्यासारखं की ही मूर्ती आमच्या डोळ्यात एकच स्थापन झाली ह्या अभिमानानं सांगण्याची गोष्ट आहे. येत्या 22 तारखेला सर्वांनी घरोघर गुढ्या उभा करून अंगणात रांगोळ्या काढून घरी श्रीराम प्रभूच्या प्रतिमेची पूजा करून पुरणपोळीचा स्वयंपाक करून निवड दाखवून घरोघर दिवाळी साजरी करावी. दिवाळी दशेरा साजरा करावा आणि विशेष करून 21 तारखेला एकादशी, 21 तारखेला संध्याकाळी, 22 तारखेला संध्याकाळी 2 दिवस दिवे लावायचे. घरावर दिवे लावा, अंगणात दिवे लावा, रस्त्याच्या बाजूने दिवे लावा. जसं आपण ते पोळी साजरी करतो की नाही, असं गाव आपलं लख लख दिसलं पाहिजे. गुढ्या उभा करा, तोरणं बांधा, रांगोळ्या मावळ मावळ रांगोळ्या काढा. हे फार मोठा सण आहे महाराज. हे दिवस बघण्याकरता ज्या लोकांनी आपलं आत्मसमर्पण केलं, बलिदान दिलं, रक्त सांडलं, शेवटच्या श्वासापर्यंत झटले, त्या लोकांचं स्वप्न आज पूर्ण होते. त्या लोकांनी रक्त सांडलं, त्यांना हे बघायला मिळालं नाही. पण आपलं भाग्य एक वाक्य बोलू का, थोडस अंतकरणाला लागण्यासारखं. जी हक्काची जागा होती त्या हक्काच्या हक्काच्या जागेत जगाच्या मालकाला रामाचे मंदिर गावागाव नाहीत असं नाही, पुष्कळ मंदिर आहेत महाराष्ट्रात, भारतात, देशात अनेक ठिकाणी मंदिर आहेत. पण ज्या हक्काची जागा होती त्या हक्काच्या जागेत जगाच्या मालकाला आतापर्यंत परक्यासारखं राहू शोकांती काही मला. राम जन्मभूमी अयोध्येत नाही कुणाला माहिती नाही. अयोध्या ही रामाची जन्मभूमी नाही आतापर्यंत कुणाला माहिती नाही. रामाची जन्मभूमी अयोध्या आहे पुराणात, शास्त्रात, इतिहासात, सर्व अज्ञानापासून ज्ञानी प्रत्येकाला माहिती असून आज जगाच्या मालकाला महाराज एका पानात घावं लागलं. तिथल्या एका पुजाऱ्याने गोष्ट सांगितली महाराज, त्याची बाईक वाटली बातम्यात. ज्या पानात मूर्ती होती रामलालाची, तुम्ही अयोध्येला कधी गेले असतील तर माहिती पाठी लक्षात आलं असेल, त्या पालाची मूर्ती होती. ते पाल जर फाटला तर ते पाल फाटलेला शिवण्याकरता शासनाची परवानगी करावी लागत होती. नवीन काही करता येत नव्हतं. पावसाळ्यात पाल फाटला आणि प्रभूच्या डोक्यावर थेंब थेंब पाणी गोळ झालं तर त्या पुजाऱ्याने असं सांगितलं की रात्रभर छत्री घेऊन देवापाशी बसलो, इतकी बिकट परिस्थिती आतापर्यंत भगवंताने काढली आणि आज आपल्या सर्वांचं स्वप्न साकार व्हावं ह्याच्याकरता आपली दिवाळी येते. म्हणून कोणी पक्षाचं राजकारण करू नका. कोणकोण्या पक्षाचा, कोणकोण्या पक्षाचा, कोणकोण्या पक्षाचा, आपल्याला कोणत्याच पक्षाचं घेणं देणं नाही. कोणी कोण्याच पक्षाचं, आता कोणीच कोण्या पक्षावर एकनिष्ठ नाही मला. सगळे पक्ष करून राम मजा राम मजा म्हणत की नाही, सगळे पक्ष सोडून एक व्हायचं की नाही. मग आपण आपल्या प्रभू करता सगळे पक्ष बाजूला सारायचे, राजकारण बाजूला सारायचं आणि देवाकरता एक व्हायचं. 22 जानेवारीला शक्यतो गावात रामप्रभूच्या प्रतिमेची मिरवणूक करा, पूजा करा, भजन कीर्तन शक्यतो अन्नदान करा असा संदेश आजच्या कीर्तनात देतो. एक बार सर्वांनी मोठ्याने गजर करा. राजा रामचंद्र भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. महेश्वर